मच्छीमार बांधव हा आर्थिक सबळ असतोच असे नाही त्यामुळे मासेमारी बंद झाल्यावर त्यांना अनंत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते म्हणून कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत खावटी अनुदान देण्याची मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर भाऊ मुनगटीवार यांच्याकडे केली आहे दरवर्षी जून ते ऑगस्ट या पावसाळी हंगामात मासेमारी व्यवसाय बंद असतो किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमार बांधवांचा मासेमारी व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे मच्छीमार बांधवांना दिलासा देण्याकरिता तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्यात दिल्या जाणाऱ्या खावटी अनुदानाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील खावटी अनुदान आणि मच्छीमार बांधवांचा दहा लाखांपर्यंतचा अपघात विमा काढण्याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्हा कार्यक्षेत्रातील मासेमारी बोटीवरील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या खलाशी आणि तांडेल यांना चारित्र्य पडताळणीच्या सक्तीमधून वगळण्यात यावे अशी विनंती केली यावर मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना पावसाळी हंगामातील मासेमारी बंदी कालावधीमध्ये मा खावटी अनुदान देण्यासंदर्भात अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच मच्छीमार बांधवांच्या इतर प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून मच्छिमारांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मंत्री मुनगटीवार यांनी बैठकीत सांगितले असल्याचे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले